आज आपण जातोय नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ असलेला ब्रह्मगिरी पर्वत. यातील मी तुम्हाला काही परिचित आणि अपरिचित भाग दाखवणार आहे. अपरिचित म्हणण्यापेक्षा जेथे जास्त लोक जात नाहीत तो. मित्रांनो, छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वर येथे आलेलो आहोत. ब्रह्मगिरी किल्ल्यावरती जाणार आहोत. प्रत्येकजण आपली ओळख करून देईल. अविनाश कासार, अनिल चव्हाण, सौरभ सार्वे, धन्वय सोपारकर, केतन भोईर, नितेश मस्के, सुनील भायकर, सदानंद मोरे, शंतनु खेडकर, वंदे मातरम. शंतनु खेडकर आमचे मुख्य सल्लागार आहेत. चला आम्ही आता चढायला सुरुवात करतो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. सर्वजण पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण आलो आहोत. या चांगलीच आहोत. आता तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वतावरती जाण्यासाठी पायरी मार्गाने जावं लागतं. प्रथम जातानाच ह्या देवीचं दर्शन होतं आणि तेथूनच मग तुम्ही पुढे निघता. पुढे गेल्यानंतर वेगवेगळी दुकानं आहेत. म्हणजेच त्या तुम्ही समोर बघत असालच तर त्यातील तुम्ही काही खरेदी करू शकता किंवा देवदर्शनासाठी तुम्ही नारळ वगैरेसुद्धा घेऊन जाऊ शकता. असंच पुढे चालत राहिल्यानंतर तुम्हाला उजव्याताला गंगाद्वार म्हणून आहे. म्हणजेच तेथे गोदावरीचं उगमस्थान आहे. तिकडे जाता येतं. ब्रह्मगिरीला जाताना मुक्तादेवी मंदिर येतं. हे बांधकाम सुद्धा तुम्ही बघा, जुनंच बांधकाम आहे. पूर्वी देवळातील जे खांब रोवण्यासाठी असायचे तळखडे, हे ते तळखडे आहेत. हे बांधकाम जुनं आहे इकडे. आणि हे देवीचं मंदिर. वेगवेगळ्या ठिकाणी की तुम्ही वृक्ष संवर्धन कसं करायला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या आहेत. त्यापैकी ही एक पाटी आहे. झाडे आहेत कल्प करू, संरक्षण त्याचे नित्य करू. तर वन संरक्षण करण्याच्या दृष्टीने सुद्धा सरकारने खूप चांगली भूमिका इथे घेतलेली आहे. तसंच पुढे चालत राहिल्यानंतर मारुती रायाचे दर्शन होते. मारुती रायाच्या पुढे गेलात की उजव्या हाताला ही धर्मशाळा आहे. एक मजली अशी धर्मशाळा आहे. अतिशय सुस्थितीत अशी आहे. त्याच्यावरतीही वेगवेगळ्या प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे. ब्रह्मगिरीला जाताना काय होतो, इथे एक आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. त्याकरता ही पायऱ्यांची विहीर आहे. तुम्हाला माहिती असेलच की सध्या रोहद काळे हा या पायऱ्यांच्या विहिरीसाठी खूप झटतोय. त्या काळी सुद्धा किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी अशी वाटसरूंसाठी सोय केली जायची. येथील पाणी तुम्ही पिऊ शकता. आता तुम्ही मुख्य पायरी वाटेभोवती आलेले आहात. येथे सुद्धा दोन्ही बाजूला देवांचे स्थान आहेत. एकीकडे गणपती राया आहे तर एकीकडे नागाचं चिन्ह कोरलेलं आहे. ब्रह्मदेव
सर या नव्याने केलेल्या पायऱ्या आहेत सगळ्या, मगाशी तुम्हाला मी जुन्या पायऱ्या दाखवल्या. आले आया तुम्हाला इथे मारुती रायचं दर्शन करायचं आहे. तसंच आता मी घेतलेल्या पायऱ्या तू आता वरती यायचे. आता अंतिम टप्पा आहे आपला, अंतिम टप्पा आहे दोन, म्हणजे आपण किल्ल्यावरती जाऊ. होता ब्रह्मगिरीचं विशेष म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या. कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी आपल्याला वरती जावं लागतं. तसंच पुढे गेल्यानंतर एका गुहेमध्ये हे एक देवस्थान आहे. हा मूळचा रस्ता आहे, इथे सुद्धा हनुमानाचं शिल्प आहे. इथे पण एक शिल्प आहे. असं आता दरवाजा एक हातगडाला आहे, कोरलेला आहे. परत आपल्याला आता त्या मार्गाने वस्तू येते. हा मात्र मूळचा मार्ग आहे. आता आपण जसं आणलाय जशी लेण्यांमध्ये लेणी कोरली जातात त्याच प्रकारे हा किल्ला आहे. ह्याच्या दरवाजावरून तुम्हाला दिसतच असेल हे बांधकाम करताना किती त्रास झाला असेल आणि हा रस्ता करतानासुद्धा किती कष्ट घेतले असतील. हो सर, उभी चढाई असल्यामुळे सर्वजण दमले होते. लिंबाचा रस प्यायला आणि थोडासा विसावा घेऊन आम्ही परत किल्ल्यावर जायला सुरुवात केली. समोर दिसतोय तो अगदी छोटासा पाठीमागे आहे तो हरिहरगड. थोडा मोठा मिश्रा
मोठा मुठी काय बोलायचं तिथं मित्रांनो, मी अपरिचित नाही म्हणणार, परंतु ब्रह्मगिरीची ही दुसरी बाजू आहे. तुम्हाला ब्रह्मगिरी देवळानंतर पुढे जाऊन वळसा घेऊन बरोबर पाठीमागे तुम्हाला ही स्थानं मिळतील. या समाध्या आहेत. समाध्यांचा काही माझा अभ्यास नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलू शकत नाही. पण समाध्यांचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे चालत राहिल्यावरती तुम्हाला पाण्याचं अजून एक टाकं लागतं. आता पाणी फार कमीच त्याच्यामध्ये आहे. आता आपण हा ब्रह्मगिरीचा दरवाजा आहे हा संपूर्ण बुजलेला आहे. खाली पण तुम्ही बघत असाल किती मोठे मोठे खडक पडलेले आहेत. येथे संवर्धनाची खूप गरज आहे आणि संवर्धन करण्याकरता इथे मनुष्यबळही जास्त हवंय आणि शिवाय तांत्रिक अडचणी इथे पुष्कळ आहेत. हा संपूर्ण दरवाजा जो आहे तो बुजलेला आहे. येथून खाली उतरल्यावरती अजून एक हा भाग आहे. यातील बराचसा भाग हा ढासळलेला आहे. हा बघा, हा दुसरा दरवाजा, मगाशी आपण बघितला तो पहिला दरवाजा, हा दुसरा दरवाजा हा सुद्धा जवळजवळ बुजलेलाच आहे. जसा मला वाटतं अजून एका कोणत्या तरी किल्ल्यावरती जो भाग बुजलेला होता त्याचप्रमाणे हा बुजलेला आहे. येथे तुम्ही बघाल तर नक्षीकाम केलेलं आहे आणि बराचसा भाग इथे बुजलेला आहे. तिकडं मग आम्ही मार्ग काढत खाली उतरायला सुरुवात केली. बरीचशी झाडी वाढलेली आहे पण झाडीचा तसा त्रास नाही आहे. उतरताना इथे थोडीशी अडचण पण आहे, थोडंसं आपल्याला सांभाळून उतरायचं आहे. इथे सौरभ उतरतोय खाली. सौरभ उतरल्यानंतर आता मी उतरतोय. तुम्ही समोर बघत असाल अशा मोठा मोठा खडक आहे आणि तिथून आपल्याला उतरायचं आहे. तसं काही त्रासदायक किंवा भीतीचं कारण नाही आहे, परंतु सावधानता ही ट्रेकिंग असताना पाहिजेच. इथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक गुहा आहे. त्या गुहेपासून आपण सरळ गेलं की किल्ल्याच्या एकदम कोपऱ्यावरती हे शंकराचं छोटंसं देऊळ आहे. हां सॉरी, ही गुहा आहे. त्या गुहेनंतर आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. इथे थोडं वाकून जावं लागतं. सौरभ चाललाय आतमध्ये आणि इथे ह्या पिंडीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि तिथून मग परत माघारी फिरून आपल्याला खाली सुद्धा उतरायचं. मित्रांनो, हाच तो हत्ती दरवाजा. खाली शिडी लावलेली आहे. तुम्ही त्र्यंबक गडावरती आल्यावरती हे बघायला विसरू नका. आता माझ्याबरोबर सौरभ आहे. सौरभ आणि मी आलेलो आहोत. समोर असे बघाल तर तटबंदी आहे बाजूला बरोबर. खाली उतरायला कोणत्या बाजूने उतरावं हे कळण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, किल्ल्याचा जो वरचा भाग आहे बघा, तिथून तुम्हाला खाली उतरायचं आहे.
हे समोरचं लक्षात ठेवा, हे टोक येईपर्यंत तुम्हाला चालायचं आहे शेवटचं, आणि मग नंतर तुम्हाला खालती यायचं आहे. मगाशी तुम्ही बघितलंच सुद्धा की दरवाजा पडलेला आहे, तिथे सुद्धा संवर्धनाचं काम करणं गरजेचं आहे. हत्ती दरवाजेची ही तुटकी भिंत, हा भाग कोणीतरी मुद्दामून तोडलेला आहे. इकडनं तुम्ही खाली उतरू शकता, खाली शिडी लावलेली आहे, शिडी बघत असाल तुम्ही. तिथून गेल्यानंतर हे खालती पडलेले आहेत, या भिंतीचे अवशेष आहेत, पावसामुळे बहुतेक पडले असतील ते. सौरभ चाललाय का? म्हणजे पूर्वी यायची वाट नाहीये, कोणी येऊ नये म्हणून बांधलेली तटबंदी आहे. लोखंडाची शिडी आहे. आपल्याला मात्र इकडनंच वरती जायचं, कारण आता आम्ही खाली जाऊ शकत नाहीये, आम्हाला वरती परत जायचं. मित्रांनो, खूप तहान लागलेली आहे. येताना बरोबर आम्ही पाणी आणलं नव्हतं, पाणी नाही आहे बरोबर, काहीच नाही आहे. पिण्याच्या पाण्याची तहान आहे ती आम्ही अशी भागवतो आहे. जे मिळेल ते पाणी, पाणी हे जीवन, हे ट्रेकला गेल्यावरती बरोबर अनुभवायला येतं. आता आपण जाणार आहोत जटा मंदिराला, म्हणजे तेथे शंकराने जटा आपटल्या असं म्हणतात. तेथे जाऊन आपण त्याचं दर्शन घेणार आहोत, आणि मग दर्शन घेऊनच पुढे आपण गडाचा दुसरा भाग बघणार आहोत. जटा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण भांडारदुर्गावर चाललोय. भांडारदुर्गावरती जाण्यासाठी निमुळती वाट आहे, येथेही तुम्हाला सावधानता बाळगायची आहे. आणि अतिशय रोमहर्षक असा हा समोर भांडारदुर्ग दिसतो आहे. ह्याचा विशेष म्हणजे तुम्ही आता खाली उतरणार आहात, आणि मग तिथून खाली उतरून तुम्ही परत सरळ चालणार आहात, आणि सरळ जाऊन परत वरती गुहेतून वरती जाऊन पलीकडच्या बाजूला जाणार आहोत. जाताना तुम्हाला आता हे पाण्याचं टाकं लागेल. येथे आपण इथून खाली उतरू, खाली उतरून नंतर मारुती रायचं दर्शन घेणार आहोत, आणि पायरी मार्गाने आपण खाली उतरणार आहोत. मारुती रायचे दर्शन घेतले आणि आता आपण खालती चाललो. येथील ज्या वाटा आहेत, वाटा म्हणण्यापेक्षा हा जो रस्ता आहे खंदकात खोदलेला, तुम्ही बघत असाल व्हिडिओच्या सुरुवातीपासून की कातळाचा वापर करून येथे पायऱ्यांनी कसं चिंचोळ्या मार्गाने वरती जाण्यासाठी किंवा खालती येण्यासाठी जो रस्ता आहे, अतिशय सुंदर अशी हा किल्ला आहे. पुढे जाताना सुद्धा तुम्हाला डाव्या बाजूला पाण्याची दोन टाकी लागतात. येथे सुद्धा साफसफाई करणं आवश्यक आहे.
तसं म्हटलं तर पाणी पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, परंतु स्वच्छता केली तर अजून पाणी स्वच्छ राहील, त्याकरता मासे सोडायला पाहिजे. पंजाब सिंध गुजरात मराठा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे भारत माता की जय. सर कसा वाटला प्रवास? सर शिंदे सर कसा वाटला प्रवास आजचा? प्रवास खूप छान झाला, मजा आली. मला तुमच्याकडनं प्रवास कसा झाला, कसा किल्ला वाटला? माझ्या ऑलरेडी एवढा किल्ला झालेला आहे. मग चहाचा आस्वाद घेता घेता सगळ्यांनी जर आपली प्रतिक्रिया सांगितली तर सुनील शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मगिरी नव्याने बघायला मिळाला. या पावन भूमीत सुनील शिंदे सारख्या पवित्र व्यक्तीचा संवाद लाभतो ही ईश्वरी इच्छा असं मानतो. मयेकर सर पब्लिकली देते ना ते भरपूर आभार. चिंतेमुळे आम्हाला काय काय स्पॉट बघता आले. या वर्षातला पहिला ट्रेक झाला या वर्षात.